अमरावती जिल्ह्यात दूरवर विदर्भाच्या राजाचे नाव प्रसिद्ध आहे. गणपती उत्सव दरम्यान खापर्डे बगीचा परिसरात भव्य बाप्पांच्या मूर्तीचे हजारो भाविक दर्शन करीत असतात. न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक दिनेश बुप यांच्या नेतृत्वात शेकडो भाविक महाआरती करीत असतात. याच विदर्भाच्या राजाची विसर्जन भव्य मिरवणूक 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता खापर्डे बगीचा येथून निघणार असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिनेश बुप व पदाधिकाऱ्यांनी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. या भव्य मिरवणुकीच्या सोहळ्याचे दर्शन घ्यायला हजारोंची गर्दी उसळणार आहे. यावेळी 4 ठिकाणी राजाचे भव्य दिव्य स्वागत होणार आहे, तर राजकमल चौकात महाआरती केली जाणार आहे. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिनेश बुप, मंडळ संपादक अनिल अग्रवाल, माजी महापौर विलास इंगोले, दिनेश डागा, रमेश परमार, बिट्टू सेठ सलुजा हे उपस्थित होते. निशुल्कतेमध्ये जातात त्या सर्व ऍम्ब्युलन्सची व्यवस्था सोबत राहील. त्याच्या व्यतिरिक्त 2 कचऱ्याचे ट्रक, 2 ऑटो आणि 50 स्वयंसेवक त्याच्या मिरवणुकीच्या पाठीमागे राहतात आपल्या इथे येते. आणि चिंचोलीची दिंडी आहे, चिंचोली महिमापूर आणि आकोट येथून दिंडी पथक आहे. या व्यतिरिक्त जे परंपरागत मंडळाचं जेव्हा खूप लहान स्वरूप होतं त्यावेळेसपासून जे लोक येत आहे ते सुद्धा येत आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की कुठल्याही पारंपरिक वाद्य पथका व्यतिरिक्त साऊंड सिस्टीम आणि DJ कर्णकर्कश आवाजातलं एकही वाद्य पथक आपल्या मिरवणुकीमध्ये राहणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे डागाजींच्या सौजन्यातून एक वॉकी टॉकी सेट मिळालेला आहे. मंडळाचे जे महत्त्वाचे 10-12 लोक जे कंडक्ट करतात मिरवणूक ते मोबाईलचा आवाज ऐकू येत नाही म्हणून ते वॉकी टॉकीच्या माध्यमातून आणि रेड ग्रीन आणि येलो सिग्नल ज्याचं ट्रॅफिकचं सिग्नल असते त्याप्रमाणेची सिग्नल व्यवस्था इंटरनल केलेली आहे. जेणेकरून कुठेही मिरवणूक थांबली, एका ठिकाणी गर्दी होत आहे, मिरवणुकीत गॅप पडली, हे जे नियोजन आहे याची विशेष व्यवस्था यावेळेस केलेली आहे. छत्रपती ढोलताशा पथक अमरावती, रामराज्य अमरावती, विद्यार्थी अमरावती, स्वराज्य श्री शिवसाम्राज्य, वाद्य सम्राट जगदंब, विदर्भचा राजा ढोल पथक यवतमाळ जिल्हा, दैवत वाद्य पथक वर्धा, हिंदवी स्वराज्य परतवाळा, शिवस्पर्श चिमूर. या व्यतिरिक्त नागपूर वरूनही काही लोक संपर्कात आहे, परंतु जे दळणवळणाची स्टेशन चौकापासून गणपतीची मूर्ती स्टेशन चौकात आली का तिथे थोडासा अंधार जाणवतो. त्या पॉईंटपासून तर विसर्जन स्थळापर्यंत जवळपास 300 पेक्षा जास्त लाईटची व्यवस्था केली आहे. ही सगळी व्यवस्था लोकसहभागातून केली आहे. ठिकठिकाणचे दुकानदार व्यावसायिक यांच्या ठिकडून लाईट आम्ही लावून देऊ, इलेक्ट्रिसिटी ते देतील अशा लोकसहभागातून पूर्ण मार्गावर रोषणाईची व्यवस्था केलेली आहे. मिरवणुकीची जे ढोल पथक आहे त्यांचा 20वा नेमानी इन सेंटर जे आहे नेमानी जिनिंगमधून पलीकडे नेमानी इन त्या ठिकाणी त्यांच्या विश्रामाची त्यांच्या गाड्या लक्झरी वगैरे थांबणार त्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे. तिथून समोर मोसिकॉल जिनिंग आहे त्या ठिकाणी जवळपास 50 लाईट्स, खूप मोठा परिसर आहे, विहिरीची स्वच्छता, विहिरीचं डिवॉटरिंग, जलशुद्धीकरण, जलपूजन हे केल्यानंतरच त्या ठिकाणी विसर्जित होईल. आज जर ती अवस्था पाहिली तुम्ही तर मी तर म्हणतो आवर्जून जाऊन पाहावं की आज काय अवस्था आहे आणि विसर्जनाच्या दिवशी काय अवस्था राहील. तर एक ते सगळ्यात महत्त्वाचा विषय विहिरीच्या स्वच्छतेवर तिथं बॅरिकेटिंग, पब्लिक ॲड्रेस सिस्टीम, रेस्क्यू टीम याची पूर्ण व्यवस्था करण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. आपण आवर्जून आज जाऊन जर ते पाहिली तर तुम्हाला त्याची कल्पना आहे. विदर्भाच्या राजाची विसर्जन शोभायात्रा 5 ऑक्टोबर दुपारी 2 वाजता न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाचे प्रांगण खापर्डे बगीचा इरविन चौक या ठिकाणीहून निघणार आहे. दरवर्षीचा इतिहास पाहता जे भाविक आणि भक्तमंडळांची गर्दी उसळते त्याच्यासाठी अतिरिक्त उपाययोजना मंडळाने यावेळेस केलेली आहे.
तीन ते चार ठिकाणी मोठमोठ्या प्रशस्त अशा पार्किंगच्या जागा आम्ही अरेंज केलेल्या आहेत। त्या ठिकाणी स्वयंसेवक ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसादाची व्यवस्था, या व्यतिरिक्त ज्या महिला वादक असतात ढोलपथकामध्ये त्यांच्याकरता प्रसादनाची व्यवस्था आणि ज्या ज्या आवश्यक निर्बंध आहे त्या आम्ही मंडळाने स्वतःवर घालून घेतले आहेत। त्यामध्ये गुलालाची उधळण असो किंवा फटाक्याची आतिषबाजी असो किंवा मंडळाचे कार्यकर्ते वाजत गाजत नाचत येतात त्याच्यावर पूर्णपणे आम्ही निर्बंध घातले आहे। लोकांनी विशेष करून जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या भाविकांना अधिकाधिक सुखसुविधा कशा प्राप्त करून देता येईल याकडे मंडळाचा कटाक्ष आहे। आपण सर्वांनी आबालवृद्धांनी मंडळाच्या मिरवणुकीमध्ये सहभाग घ्यावा अशी मंडळाच्या वतीने विनंती। लोकात अमरावती जिल्ह्यातील जवळपास सर्वच लोकप्रतिनिधी आजी माझी जबाबदार नागरिकांच्या वतीने मंडळाची जी कार्यकारिणी करण्यात आली आहे आणि बहुसंख्य भाविक यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, अंबादेवी, ऐकवारादेवी आणि गणरायाची महाआरती त्या ठिकाणी होणार आहे। या आरतीचा सुद्धा लाभ नागरिकांनी प्रत्यक्ष आणि थेट प्रक्षेपणाद्वारे घ्यावा अशी विनंती करतो। धन्यवाद।